लोहारा परिसरातील इंदिरा नगर भागात एका महिलेच्या अवैध दारू विक्री अड्ड्यामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य खराब झाले असून ही दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी नागरिकांनी लोहारा पोलीस ठाण्यात धडक दिली. यवतमाळच्या लोहारा परिसरातील प्रभाग क्रमांक 14 येथे अंबिका शंकर जावळे ही महिला अवैधपणे देशी दारू विक्री करीत असून जुगाराचे अड्डे देखील परिसरात सुरू आहे. त्यामुळे या परिसरात अशांतता निर्माण झाली असल्याबाबत निवेदन नागरिकांनी लोहारा पोलिसांना दिले आहे. अंबिका जावळे ह्या अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने मद्य शौकीनांची त्यांच्याकडे वर्दळ असते. दारू पिण्याकरिता दिवसा व रात्री बेरात्री केव्हाही मद्यपी मंडळी येऊन दारूच्या नशेत भांडण तंटे करतात, अश्लील शिवीगाळ सुद्धा करतात. त्यामुळे या भागातून जाणे येणे स्त्रियांना व मुलींना अतिशय त्रासदायक ठरत आहे. मद्यपी लोक महिला मुलींची छेड काढतात, त्यामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य खराब होत असल्याची तक्रार रहिवाशांनी लोहारा पोलीस ठाण्यात दिली आहे. यावेळी ॲडव्होकेट अमित खताडे, गजानन सोयाम, विजय चौधरी, राजू तांदळे, सुनील खताडे आदी उपस्थित होते. लोहारा इंदिरा नगर आहे, त्याच्यामध्ये दारूचं इतकं प्रमाण वाढलेलं आहे की आमचे मुलं 14 ते 15 वर्षाचे मुलं सगळी दारू पित आहे आणि तो दारूवाला आमच्यावर आरोप करत आहे की तुम्ही आमचं काहीही करू शकत नाही बा. आम्ही म्हणजे त्याचं काहीच करू शकत नाही. आमची मुलं दारू पित आहे, त्यांच्या घरी जाऊन हे करत आहे, तरी पण आम्ही बोलत आहे तरी ते आमच्यावरचे करत आहे. डायरेक्टली म्हणतात ते की पोलीसवाले आमच्याजवळून हप्ता नेतात, तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही बा. ह्या त्यांचा आरोप आहे. आमचा आरोप असा आहे की पोलीसवाल्यांनी त्यांना सपोर्ट करू नये, आम्हाला पब्लिकला सपोर्ट करा. लोहारा इंदिरानगर अंबिका शंकर जावळे इंदिरानगर लोहारा ग्रामपंचायतच्या पाठीमागे राहते. आमच्या इथे अवैध धंदे चालते, दारूचे धंदे चालू आणि मुलीला त्रास पण होते. खूप चिडी मार करते त्यांचा मुलगा शंकर अंबिका शंकर जावेचा आणि रोडवर गाड्या घेऊन उभा राहते आणि म्हणते तो की बा पोलीसवाले हप्ते घेते, आमचं ते काहीही करू शकत नाही. आमची अशी इच्छा आहे की त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा पोलीसवाल्यांनी, पण ते सहज ते दारूचा धंदा करतात, जुवा खेळतात, चिडी मार करतात, त्यांना सपोर्ट करत आहे, आम्हाला सपोर्ट नाही करत आहे. हप्ते घेऊन असं करावं नाही ही आमची इच्छा आहे. अनेक वर्षापासून हा त्रास आता येथील नागरिकांना असह्य झालेला आहे आणि यासाठी पोलीस विभागाने तातडीने कठोरात कठोर कारवाई घ्यावी यासाठी म्हणून हा सगळा जमाव येथील रहिवाशांचा जमाव या ठिकाणी लोहारा पोलीस स्टेशनवर इथे आलेला आहे. या ठिकाणी या महिलांनी या ठिकाणी आपलं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि या महिलांची तीव्र अशी मागणी आहे की जर या संदर्भात कुठलीही पोलीस विभागाकडून जर ॲक्शन कठोर ॲक्शन झाली नाही तर नागपूरसारखी अक्कू यादवची पुनरावृत्ती लोहाऱ्यामध्ये पुन्हा होईलच नाही याची गॅरंटी त्या देऊ शकणार नाही. त्यामुळे याची जबाबदारी ही सर्वस्वी प्रशासनावर राहील असे या निमित्ताने मला सांगा.